नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. ट्रोलिंग पासून सुटका करण्यासाठी सायबर कायद्यांची मदत घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं मत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात खडाजंगी. पुणेकरांनी एशियन गेम्स 2018 मध्ये रोईंग स्पर्धेतील स्वर्ण पदक विजेत्यांचं केलं स्वागत. आणि गणेश उत्सवाच्या देखाव्याची शहरात जोरदार तयारी. आता बातम्या सविस्तराने. ट्रोलिंग मधील महिलांसाठी अवमानकारक आणि दहशत पसरवू पाहणाऱ्या कमेंट्स निश्चितच निंदनीय असून त्या थांबायला हव्यात. याबाबतीत गरज पडल्यास सायबर कायद्यांची मदत घ्यावी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलंय. खास महिलांसाठी कपडे व दागिन्यांच्या क्युटॉर या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टर्न येथे अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सोशल मीडिया ते महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर आपली मते त्यांनी मांडली. यावेळी प्रदर्शनाच्या आयोजक स्मितादेवी पटवर्धन, नैना मुथा, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, उषा काकडे आदी उपस्थित होत्या. लहान मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या अत्यंत संतापजनक असून यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला असून ते सुचिन्ह आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्वाचे आहे. महिलांबाबतची सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक असून शिक्षण व मूल्यांच्या रुजवणीकीतून ते शक्य होते असेही त्यांनी सांगितले. पॉलिसी तर प्रत्येक गोष्टीसाठी पाहिजे, पण फायनली ओनली पॉलिसीज हेल्प. देर आर मोस्ट ऑफ देम आर फिक्टिशियस अकाउंट्स. आता त्या फिक्टिशियस अकाउंट्सला किती तुम्ही काय केलं गायब होऊन जातील. तो इट इज अबाउट दॅट इंड्युरन्स. आय फील मला कोणी ट्रोल केलं, मला ठीक वाटलं तर आय चेंज माय सेल्फ. इफ आय डोंट चेंज, दॅट्स इट. यू हॅव टू चेंज युअर मेंटॅलिटी, आय फील, रिगार्डिंग द ट्रोल. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता सांगणे या दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकीतच खासदार आमदार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावले, तर आयुक्तांनीही त्याला प्रत्युत्तर देत आपली भूमिका मांडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने शहर सल्लागार समितीची स्थापना केली आहे. औद्योगिक, नागरी संघटना, पत्रकार संघ अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना या समितीत घेतलंय. या समितीची पहिली बैठक आयुक्त दालनात पार पडली आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत कासारवाडी आणि सेक्टर 23 येथे प्रायोगिक तत्वावर सोलर सिस्टीमचा प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्र सरकारची कंपनी याचा संपूर्ण खर्च करणार आहे. या कंपनीने निर्मित केलेली वीज महापालिका प्रति युनिट 3.5 रुपये या दराने विकत घेणार आहे. तर महापालिका कचरा आणि राडा रोड्यापासून तयार होणारी वीज 6.5 प्रति युनिट दराने विकत आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतलाय. त्यावर बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, हे दोन्ही विषय वेगळे असून गफलत करू नका, अज्ञानातून असं काही बोलू नका. आयुक्तांची उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने अधिकच संतापले. आक्रमक होत त्यांनी आयुक्तांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. मी सज्ञान असून मी विचारलेल्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर द्या. 15 वर्षापासून मी जनतेतून निवडून येतोय. आम्ही काय हजामती करायला इथे येत नाही. तुम्ही नोकर असून आम्ही विश्वस्त आहोत, असंही साने यांनी आयुक्तांना सुनावलंय. म्हणजे यामध्ये स्मार्ट सिटीचा विशेष उद्देश वाहनास मनपाच्या मालकी जागा, रस्ते, उद्याने, विद्युत पोल, मनपाच्या अधिकृत चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्ताचा वापर करण्यास मान्यता मिळण्याबाबत हा विषय आणलेला आहे. म्हणजे आमचा जो नगरसेवकांचा अधिकार आहे तो हिरावणं घेण्याचं काम आदरणीय आयुक्त करत आहे आणि हा पुरावा, जिवंत पुरावा आपल्यासमोर आम्ही देत आहोत. म्हणजे हे सगळं पूर्ण एकाधिकारशाही आदरणीय आयुक्त हे मनमाने कारभार करत आहेत आणि इथल्या किती नागरिकांना हा विषय माहिती आहे, स्मार्ट सिटी किती नगरसेवांना कळलेली आहे. जर तुम्हाला स्मार्ट सिटीमध्ये एरिया घ्यायचा असेल तर आत्ता आमच्या ग्रामीण भागाची जी 18 गाव आले त्यातल्या एखादं कुठलं तरी गाव घ्या आणि मग तिथं स्मार्ट करायला आम्ही मग सांगू तुम्ही खरंच काम केले. फुलांनी सजवलेला ट्रक, पारंपरिक वाद्यांचा गजर, सेल्फीसाठी आणि खेळाडूंशी शेक हँड करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चाललेली धावपळ, अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुणेकरांनी एशियन गेम्स 2018 रोईंग स्पर्धेतील स्वर्णपदक आणि कांस्य पदक विजेत्यांचं स्वागत केलंय. महाराष्ट्र रोईंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जकार्ता येथे झालेल्या एशियन गेममध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंच्या सन्मानार्थ ढोल ताशांच्या गजरात जंगली महाराज रस्त्यापासून रॅली काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे चंद्रकांत शिरोळे, किर्लोस्करचे राजेंद्र देशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान,
अनिल चोरमुले महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या सचिव मृदुला कुलकर्णी सहसचिव संजय वळवी खासदार कृष्णानंद हेबळेकर नरेंद्र कोठारी स्मिता यादव मुजीद रहमान श्रीकांत हरनाळे चन्बस्वामी यावेळी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता जंगली महाराज मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात रॅलीला सुरुवात झाली. मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जंगली महाराज मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौक आणि शिवाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीनंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात रोवर्सचा सत्कार करण्यात आला. बोट में कभी प्रैक्टिस बहुत कम की थी, हम रेस ही करते थे, तो बेस्ट थे सभी अपने इंडिया के, अगर देखा जाए तो बेस्ट रोवर थे इसमें, एक्सपीरियंस भी था. तो प्रिपरेशन मेरा बहुत अच्छा चला था. पहले भी जैसे डबल स्कल में करते थे ओम प्रकाश और सुखमीत, और मैं और दत्तुस दोनों सिंगल में प्रैक्टिस करते थे. तो सडनली हमारे कोच ने हमें बोला कि आप क्वार्टर पुल में आप हमने रोइंग स्टार्ट करना है, तो उसमें हम सीधा सीधा रेस ही किया था सीधा जाके. तो बहुत अच्छा टाइमिंग वगैरह बहुत अच्छा आया था, तो धीरे धीरे कोऑर्डिनेशन बढ़ता गया तो रिजल्ट आ गया उसका अच्छा. गणेश उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या गणेश उत्सवाची तयारी सर्वत्र जोरदार पाहायला मिळते. गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे देखावा. या देखाव्याची उत्सुकता, त्यातलं सादरीकरण हे नेहमीच वेगळं असतं. यावर्षी अशाच काही वेगळ्या विषयांवर देखावे सादर केले जाणार आहेत. पौराणिक कथा ते सद्यस्थितीवर भाष्य करणारे हे देखावे सादर होणार आहेत. या देखाव्यांबाबतीत घेतलेला हा खास आढावा. पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती ही सर्वदूर पसरलेली आहे. त्यातीलच पुण्यातील मंडळांनी सादर केलेले देखावे हे आकर्षणाचा विषय ठरलेला आहे. वेगवेगळ्या विषयावर नेहमीच पुण्यातील मंडळ देखावे सादर करत असतात. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, ऐतिहासिक, पौराणिक, असे वेगवेगळे देखावे पाहण्यासाठी पुण्यातील बाहेरील मंडळी देखील पुण्यातील गणेश उत्सवाला नक्कीच भेट देत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक अशा विविध विषयांवर आधारित देखावे यंदाच्या गणेश उत्सवात सादर करण्यात येणार आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बालमनाला भुरळ घालणाऱ्या अलबत्त्या खलबत्त्या यामधील चेटकीन देखील यंदाच्या देखाव्यात दिसणार आहे. प्लास्टिक बंदी, प्रदूषण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या, सर्जिकल स्ट्राईक अशा विविध विषयांवरून देखाव्यांचे सादरीकरण करून प्रबोधनात्मक संदेश समाजामध्ये पेरण्यात येणार आहे. असे वेगवेगळे देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. पुण्यामध्ये आकर्षक गणेशोत्सवाला नेमकाच त्यांचा हातभार असतो. ते सर आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी यावर्षी आपण कोणती नवीन कल्पना पुणेकरांच्या भेटीला आणणार आहात आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोणता नवीन संदेश पुणेकरांना देणार आहात. नमस्कार सर, यावर्षी आपल्या गणेशोत्सवामध्ये काय वेगळेपण सादर करणार आहात आपण? साधारण आता यावर्षी जे प्लॅस्टिकचं प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्यामुळं सगळीकडेच प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. त्या माध्यमातूनच आपण आता गड संवर्धन हा एक नवीन विषय घेतलेला आहे की गड घेण्यासाठी आपल्या मावळ्यांनी प्राण्यांची बाजी लावली. ते गड घेताना त्यांचे त्यांचा इतिहास आपण दाखवलेला आहे, पण तो त्याच गडाच्या पायथ्याशी आपली जी युवा पिढी आहे ती जाते तिथं. मग पावसाळा असो किंवा काही एखादं वातावरण छान पडलं की त्या गडाच्या पायथ्याशी जायचं की मद्य प्राशन करायचं, सिगरेटी ओढायचं असा प्रकारचा. आणि तिथं मग जे प्लॅस्टिकचं प्रदूषण होतं त्यावर प्लास्टिक प्रदूषणावर केलं. तिथं मिलिटरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक देखील साकारण्यात आलेला आहे, त्याची कथा काय आहे नेमकी? साधारण आता पंतप्रधान मोदींनी जो धाडसी निर्णय घेतला की अटॅक करून सर्जिकल स्ट्राईक केलं, तिथं त्यांचे बंकर्स उडवले असं एक मिलिटरी जवान वगैरे आपण दाखवलेले आहेत, असा एक त्यातला हा विषय घेतलेला आहे. अनेक वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत, सामाजिक असो, राजकीय असो, त्यानंतर देशपातळी, आंतरराष्ट्रीय असे वेगवेगळे विषय देखाव्यामधून साकारलेले आहेत. आणि आपल्याला दिसतात या मूर्तीच्या माध्यमातून एक असा सामाजिक संदेश इथं दिला गेलेला आहे, एक अत्यंत चांगला देखावा आज यावर्षी पुणेकरांना गणेश उत्सवामध्ये पाहता येणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करणारे देखावे पाहता येणार आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे.
या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात शहरातील विविध विकास कामांसाठी प्रस्तावित केलेली 65 कोटी रुपयांची रक्कम प्रभागातील लहान मोठ्या कामांसाठी वळवण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सभेने 65 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. एकूण 250 प्रस्तावांच्या माध्यमातून 65 कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळवण्यात आला आहे. महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाची म्हणजेच 2018-19 मधील अंदाजपत्रकाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये काही कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. अंदाजपत्रकातील हा निधी प्रभागातील काही कामांसाठी देण्यात यावा असे प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या परिभाषेत अशा प्रस्तावांना वर्गीकरणाचे प्रस्ताव म्हटले जाते. स्थायी समितीकडून या प्रस्तावांना प्रारंभी मंजुरी देण्यात आली नव्हती, मात्र त्यानंतर मुख्य सभेत वर्गीकरणाचे हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यातील एकूण प्रस्तावापैकी 200 प्रस्तावांना मुख्य सभेने एका तासातच मंजुरी दिली. पुण्यात नुकताच मिस्टर अँड मिसेस सिटाडेल 2018 फॅशन शो मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या शोसाठी चित्रपट उद्योग राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. ह्या शोचे परीक्षण झरीना व्हाईप, रोहित रॉय, प्रीती भल्ला, अभिनेते रणजित ह्यांनीही परीक्षण केलं. ह्यावेळी श्रेयस तळपदे मुखपृष्ठ असलेले सिटाडेल 2018 मॅग्निझमचे प्रकाशन हिरा नारी यांच्या हस्ते करण्यात आले. मिस्टर मिसेस सिटाडेल ह्या शोमध्ये तरुण तरुणीच्या व्यक्तिमत्वाचा कस लागत असून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या माध्यमातून चालण्यापासून ते पोशाखापर्यंतचे धडे दिले जातात. ह्या सर्व गोष्टीचे परीक्षण ह्या शोमध्ये परीक्षकांनी केलं. ह्या वर्षीचा मिस्टर मिसेस सिटाडेलचा किताब रोहित रॉय, झरीना व्हाईप यांनी पटकवला. बहुत ज्यादा मेहनत की थी इसके लिए और सबने मेहनत की थी और सब इसके हकदार थे, पर आज यहाँ अगर मैं कुछ बोलने लायक नहीं बचाऊँ, क्योंकि मैंने सोचा भी नहीं था जो आज हुआ है मेरे साथ, ये टाइटल में जीता हूँ. और थैंक यू सो मच फॉर एवरीवन. मुझे बहुत अच्छा लग रहा है. ऑल क्रेडिट्स टू लवेल सर. बहुत लोगों ने मुझे रैंप पे चलना सिखाया, पर लवेल सर ने मुझे रैंप से और जजेस से और ऑडियंस से कनेक्शन बनाना सिखाया. सो बहुत अच्छा लग रहा है. दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून झालेल्या वादातून सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे एका दुकानदाराची हत्या करण्यात आली आहे. 5 जणांनी तलवारीनं वार करून दुकानदाराची निर्घुणपणे हत्या केली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अशोक घडसी, वय 24, राहणार नॅशनल पार्क सोसायटी माणिकबाग असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. ह्या प्रकरणी त्यांचे वडील अशोक घडसी यांनी सिंहगड रोड पोलिसाकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश चौधरी आणि सागर धारवटकर त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्या दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून नुकताच वाद झाला होता. अक्षय गडसी हा किराणा दुकान चालवायचा, त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी 6:30 दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतलाच नाही. ह्यानंतर मध्यरात्री 2:30 सुमारास पोलिसांना नियंत्रण कक्षाला एक तरुण पेट्रोल पंपाजवळ पडल्याची माहिती मिळाली. ह्यानंतर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. दहीहंडीचा फ्लेक्स लावण्याच्या वादातून 5 जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करून त्याची निर्गुण हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
पासून सुटका करण्यासाठी सायबर कायद्यांची मदत घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं मत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात खडाजंगी. पुणेकरांनी एशियन गेम्स 2018 मध्ये रोईंग स्पर्धेतील स्वर्ण पदक विजेत्यांचं केलं स्वागत. आणि गणेश उत्सवाच्या देखाव्याची शहरात जोरदार तयारी. याचबरोबरच बातमीपत्र येथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.